आज रस्ता रोको जालना रोड पेंडगाव शिवा मराठा क्रांती चौकामध्ये चालू आहे. आणि हा जो आमचा लढा आहे, कारण शासनाची जे 10% जे फसवा आरक्षण दिलेलं आहे याच्यामध्ये मराठा समाजाचं फार नुकसान होणार आहे आणि हे आरक्षण पुन्हा टिकणार नाही आहे. त्याच्यामुळे आम्हाला हा रस्ता रोको करण्याची डबल पुन्हा वेळ आलेली आहे. त्यामुळे आमचे सरकारला आमच्या मराठा समाजाच्या वतीने एकच विनंती आहे की आम्हाला कुणबी सर्टिफिकेट देऊन आमचा साऱ्या मराठा समाजाचा ओबीसीमध्ये सरसकट समावेश करावा, एवढी आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे. आणि जी आमचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जी शपथ घेतलेली आहे छत्रपती शिवरायांसमोर, त्यांनी त्या शपथेचं पालन करून मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करावं, ही आमची मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्र सरकारला आमची विनंती आहे. रस्ता रोको याच्यासाठी आहे की सरकारनं 10% आरक्षण 50%च्या वर दिल्यामुळं आमच्या मराठा समाजाला ते मान्य नाही आणि आमचं ओबीसीमधून जे आरक्षण आहे पहिलंच ते आम्हाला भेटलं पाहिजे. आता कुठं तुम्ही रस्ता रोको केलेला नाही? आता सध्या आमचं पेंडगाव नॅशनल हायवे 52 वरती पेठपासून 10 किलोमीटर आहे. परत मी राज्य सरकारला इशारा देणार, आमची जी मागणी होती सगळे सोयरे ही तुम्ही डावलून 10% एक्स्ट्रा दुसरं 50%च्या पुढून देऊन दिलेलं आहे ते आम्हाला मान्य नाही आहे. काय नेमकं करणार आम्हाला? ओबीसीमधूनच जे जुनं आरक्षण आहे आमचं तेच हवं आहे मला. जोपर्यंत आमचे सगळे सोयरे मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही असेच आंदोलन चालू ठेवणार. आम्ही जे सरकारने आम्हाला 10% फसवा आरक्षण दिलेलं आहे ते आम्हाला मान्य नाही आणि ते कोर्टात टिकणारं पण नाही. त्याच्यामुळं आमची सरळ सर्व महाराष्ट्रातील मराठ्याची एकच मागणी आहे की जो वाशीमध्ये अध्यादेश काढलेला आहे त्याचा त्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी आणि या जे महाराष्ट्रातले जे आंदोलकावर गुन्हे लावलेले आहेत हे सगळे काढून टाकण्यात यावे अशी ही सगळं मराठा समाजाची मागणी आहे. तुम्ही बघा, ज्यावेळेस या सरकारने फसवा 10% आरक्षण दिलं, तुम्ही चॅनलवाले तर तुम्ही सांगा की कुठंतरी ह्याचा आनंद व्यक्त करण्यात आला का? फक्त हे त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते आणि ह्यांनीच हे आनंद केला आहे. मराठा समाजामध्ये उलट रोष या सरकारच्या विरोधात निर्माण झालेला आहे. त्यामुळे माझी अशी विनंती आहे सरकारला की तुम्ही आणखी बी जे 10% दिलं ज्याला नाही पाहिजे त्याच्यासाठी चांगलंही बी ते, पण जे आमच्यासारख्या जे मराठा समाजाची ज्या भावना आहेत की जे सगळे सोयऱ्याचा अध्यादेश अंमलात आणून हे कुणबीमधून ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं अशी आमची मागणी आहे.